मागील भागात बघितल्याप्रमाणे अठराशे चौसष्ट ते अठराशे शहात्तर या कालखंडातील अफगाणिस्तान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील राजकीय संबंधाचा आधार त्यांच्या कपटी आणि निष्क्रियतेच्या धोरणावर आधारलेला होता आणि याच धोरणामुळे रशिया अफगाणिस्तानात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करेल याची शक्यता थोडी कमीच होती पण अठराशे अठ्ठ्याहत्तर सालापासून रशियाने अफगाणिस्तानसोबत काही राजनैतिक मैत्री संबंध प्रस्थापित करण्याची पावली उचलली पण अफगाणिस्तानचे शासक शेर आली यासाठी तयार नव्हते शेर अलीला रशिया आणि इंग्रजांपासून लांब राहायचे होते इतक्या असताना रशियाने अफगाणिस्तानच्या परवानगीविना अफगाणिस्तानवर आपले राजकीय आणि राजनैतिक धोरण लादण्यास सुरुवात केली होती शेर अली हातबल होता त्याच्याकडे पर्याय नव्हता त्याला या धोरणाचा स्वीकार करावाच लागला आणि या सर्व प्रकारची माहिती तत्कालीन भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटन यांना समजली होती यानंतर ब्रिटिशांनीसुद्धा त्यांच्या आधीच्या राजनैतिक धोरणांना हटवलं आणि अफगाणिस्तानवर कूटनिधीचा वापर करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला यात शेर अली कोणतीही मोठी चाल करू शकत नव्हता हो पण शेर अलीने दोन्ही पक्षांना सांगितलं की अफगाणिस्तानला कोणासोबतसुद्धा राजनैतिक धोरण स्वीकारायचे नाही आहे शेर अली आता आक्रमक झाला त्याने दोघांनाही सूचना केल्या की कोणाचाही राजदूत आपल्या राजनैतिक धोरणाचा प्रस्ताव घेऊन अफगाणिस्तानात आला तर तो जिवंत परतणार नाही पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी आपला राजदूत अफगाणिस्तानमध्ये पाठवलाच शेर अली तयार होता त्याने ब्रिटिश फौजेला खैबर खिंडूत अडवले आणि माघारी पाठवले आणि हेच अफगाणिस्तान आणि ब्रिटिश यांच्यातील दुसऱ्या युद्धाचे कारण बनले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ताबडतोब आक्रमण केलं शेर अलीला लक्षात आलं की कंपनीसमोर अफगाणचा अफगाणी फौजेचा टिकाव लागणार नाही आता शेर अली मदत मागण्यासाठी रशियामध्ये पोहोचला इकडे रशियाने अफगाणिस्तानला मदत करण्यास साफ नकार दिला त्यांनी शेर अलीला सल्ला दिला की कंपनीसोबत युद्ध न करता शरण केल्यास अफगाणिस्तानचे भले होईल त्यांनी कंपनीच्या सर्व मागण्या मान्य करायला सांगितले या पलीकडे रशिया शेर अलीला मदत करण्यास तयार नव्हता काही कालावधीत शेर अली अफगाणिस्तानला परत आला पण येताच त्याचे निधन झाले पुढे अठराशे एकोणऐंशीपर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे अफगाणिस्तानचा मोठा भूभाग ताब्यात आला गव्हर्नर लॉर्ड लिटनने शेर अलीच्या मुलाला म्हणजे याकूब खानला बोलावले त्याला त्याच्या वडिलांबद्दल त्याने काही इतिहासातील चांगल्या गोष्टी सांगितल्या याकूब खानला लॉर्ड लिटनने विश्वासात घेतले आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अटी मान्य करून अफगाणिस्तानच्या गादीवर कायमस्वरूपी बसण्याचा याकूब खानला त्यांनी प्रस्ताव हो दिला या बोलणीला याकूब खान तयार झाला यानंतर कंपनी आणि यान याकूब खान यांच्यात गंधमगचा चा करार झाला या करारानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अफगाणिस्तानचे आंतरराष्ट्रीय संबंध सांभाळणार होती त्यांनी ब्रिटिश रेसिडेंटला काबूलच्या दरबारात ठेवलं याचे काम अफगाणिस्तान साम्राज्यात चाललेल्या सर्व कामावर लक्ष देऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला याची माहिती पुरवायची आणि याच्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी याकूब खानला वार्षिक काही सबसिडी देणार होती जर भविष्यात कोणी अफगाणिस्तानवर आक्रमण केले तर कंपनी अफगाणिस्तानला मदत करणार होती यानंतर ब्रिटिश रेसिडेंट आणि काही स्टाफ मेंबर अफगाणिस्तानच्या दबदारबारात जाऊन बसले बाकीच्या ब्रिटिश फौजा भारताच्या दिशेने निघाल्या पण ब्रिटिश फौजा भारतात पोहोचल्यानंतर पुन्हा तेच झाले जे पहिले अफगाण युद्धावेळी झाले होते अफगाणमधील लष्करी तुकड्यांनी पुन्हा बंद केलं त्यात ब्रिटिश रेसिडेंटला त्यांनी मारून टाकलं आणि इतर सैनिकांनाही संपवलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी ही एक लज्जास्पद बाब होती आणि आता दुसऱ्या अँग्लो अफगाण युद्धाची ठिणगी पडली कंपनीने दोन ते चार दिवसात पुन्हा काबूलवर आक्रमण करून काबूल ताब्यात घेतले कंपनीला माहिती होतं की ब्रिटिश रेसिडेंटच्या हत्येमागे याकूब खानचा हात आहे म्हणून याकूब खानला पदावरून काढून टाकले व अब्दुर रहमानला शासक बनवण्यात आलं या नवीन शासकाने गंधमगच्या कराराच्या सर्व कलमांना मान्य केले ब्रिटिश रेसिडेंट पुन्हा एकदा अफगाणिस्तान दरबारामध्ये गेला अफगाणिस्तान ब्रिटिश आणि रशिया यांच्यामध्ये एक अस्थिर साम्राज्य बनले होते त्या कालखंडात भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती त्यावेळी अफगाणिस्तान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये निश्चित सीमा नसल्यामुळे या दोघात वारंवार वार सीमेबद्दल वाद होत होते खास करून बलोच आणि पठाण ज्या भागात राहत होते त्या भागात जास्त सीमावाद होत होते या यामधील कोणत्याही जमाती अफगाणिस्तानच्या शासकाच्या आधिपत्याखाली राहत नव्हत्या त्यामुळे या सीमावादाला कायमस्वरूपी संपवण्यासाठी अफगाणिस्तानचा शासक आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात अठराशे त्र्याण्णवमध्ये करार झाला या करारानुसार भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एक भूसीमेची आखणी केली गेली के या सीमेलाच डोरण लाईन असे म्हणून ओळखले जाते पण अठराशे नव्याण्णव येईपर्यंत एक गोष्ट लक्षात आली की ही दुरण लाईन होऊनसुद्धा या सीमावर्ती भागातील जमातींमध्ये सीमावाद संपत नव्हता कारण बलोच आणि पठाण या जमातीत दुरण करार मान्य करण्यास तयार नव्हते या कालखंडात गव्हर्नर जनरल होते लॉर्ड कर्झन यांनी सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी नवीन प्रांत बनवला म्हणजे वायव्य सरहद प्रांत हा प्रांत थेट गव्हर्नर जनरलच्या अधिकार क्षेत्रात येत होता आत्तापर्यंत आपण अँग्लो अफगाण युद्धांबद्दल अभ्यास केला इंडियन हिस्ट्री व इंडियन पॉलिटी डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी बुक्स तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा